नंदिनी नदीला प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढून या नदीने मोकळा श्वास घेवा गतवैभव प्राप्त करून नाशिककरांसाठी आकर्षण केंद्र व्हावे यासाठी भाजपच्या पर्यावरण मंचने स्वच्छता व सुशोभीकरणासाठी मोहीम हाती घेतली आहे। तसेच 5 जून रोजी सकाळी 9 ते 11 पर्यंत आरोग्य मानवी साखळी व स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। पाहूयात, गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रयत्न करून सुद्धा नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना प्रदूषण मुक्त करण्यात प्रशासनाला अपयश आले, त्यामुळे याच संदर्भात पुन्हा एकदा काम करण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त नाशिक मधील एक प्रमुख नदी म्हणून ओळख असलेल्या नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे। मागच्या काही दिवसांपासून गोदावरी नदी संदर्भात सुरू असलेल्या कामामुळे येणाऱ्या काळात काही प्रमाणात का होईना गोदावरी नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यात यश येईल अशी आशा आहे। याच धर्तीवर आता नंदिनी नदीला देखील प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे। यासाठी केंद्र सरकारची देखील मदत घेण्यात येणार आहे। याची सुरुवात उद्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधत केली जाणार आहे। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नंदिनी नदी ही नाशिकमध्ये प्रमुख नदी होती आणि आहे, तिचं संपूर्ण स्वच्छता मोहीम या ठिकाणी 5 जूनला आम्ही करणार आहोत। नंदिनी नदीचा एकंदर आजच्या मितीचा जर विचार केला तर आंबडपासून बरेचसे त्या भागातले असणारे कारखाने आहेत, संपूर्ण त्या कारखान्याचंसुद्धा असं प्रदूषणयुक्त केमिकल तिथल्या त्या पाण्यामध्ये सोडलं जातो। जागोजागी बऱ्याचशा रहिवाशांनीसुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि संबंधित त्या रहिवाशाकडनं त्या कॉलनीकडनं त्या ठिकाणी संपूर्ण नदीमध्ये केर कचरा बाकीचं साहित्य टाकलं जातं, बऱ्याचशा ठिकाणी तिथं पात्र अरुंद झालेलं आहे। आपण जर बघाल इकडे शिवाजीवाडी भारतनगरपासून पुढे आपण जर आंबेडकर गेलो तो जागा तुम्हाला असं दिसं, त्याच्यामुळे आम्ही या वर्षभरामध्ये 5 जूनचं हे असं पर्यावरण दिनाचं मुहूर्त साधून आम्ही या ठिकाणी कामाला आता सुरुवात करतो आहोत। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।